लोकांमध्ये मिसळणं त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं अडीअडचणी जाणून घेऊन शक्य ती मदत करणं हा बबनराव ढोबळ्यांचा मूळ स्वभाव त्यामुळं ग्रामस्थांसाठी बबनराव ढोबळे म्हणजे हक्काचा माणूस दोन हजार अठरामध्ये पारगावात निवडणूक लागली आणि ग्रामस्थांनी बबनराव ढोबळेंना कौल देत सरपंच पदावर बसवलं गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच झाल्यानंतर बबनराव ढोबळेंच्या विकास कामांचा आलेख अधिकच उंचावला रस्ते पाणी आरोग्य शिक्षण या मूलभूत सुविधा तर ग्रामस्थांना मिळायलाच हव्या मात्र जीवनमान देखील उंचवायला हवं असं बबनराव ठाम मत यातूनच गावात ज्येष्ठांपासून ते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठीच सुसज्ज वाचनालय उभं राहिलं तरुण पिढीने मोबाईल मध्ये गुंतून न राहता मैदानी खेळ खेळावे यासाठी मोठं क्रीडांगण उभारण्यात आलं मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला ग्रामस्थांचं जीवनमान उंचवणारी अशी अनेक कामं सरपंच ढोबळेंनी हाती घेतली आणि ती पूर्णही केली गावात आज बहुतांश रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाले असून भूमिगत गटारे बांधण्यात आली आहेत स्ट्रीट लाईट हायमॅक्स दिवे बसवून अंधार दूर करण्यात आलाय लोकसंख्या वाढीमुळे तोकडी पडत असलेली पाणी योजनाही सुधारण्याचे काम हाती घेण्यात आले असून यामधून आता घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूधकांडी बँक लिमिटेड आणि नमस्कार मी श्री बबनराव नामदेव ढोबळे प्रथम लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत पारगाव तर्फे औसरी बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ग्रामपंचायतमध्ये वीस सहा दोन हजार अठरा रोजी सरपंचपदी नेमणूक झाली आणि एकोणतीस सहा दोन हजार तेवीस रोजी कार्यकाळ संपला आणि त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये जे सुरुवातीला देखील सांगितलं होतं निवडणुकीपूर्वी की जे समाजासाठी जे जे काय काम करता येईल ते निश्चित प्रकार करण्याची सेवा समाजाने दिली आणि त्या माध्यमामधून काम करत असताना सुरुवातीला देखील एकंदरीत साधारणपणे चाळीस ते पन्नास कोटीची कामे माझ्या आमच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यकाळामध्ये ती पूर्ण केली आणि ती पूर्ण करत असताना खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्र असेल रस्ते असतील पाणी असेल वीज असेल लाईट असेल या कामामध्ये खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने काम करण्याचं नियोजन त्या काळामध्ये केलं मग त्यामध्ये मग अपंग असतील मागासवर्दी पंधरा टक्के निधी असेल तो देखील वितरित करण्याचं काम देखील चांगल्या पद्धतीने कार्यकाळामध्ये केलेलं त्याच पद्धतीने गेले कित्येक दिवस इमारती देखील शाळेच्या होत्या परंतु नवीन इमारती फार पट संख्या वाढल्यानंतर इमारती करणे गरजेचं होतं ते देखील चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्याच माध्यमामधून सुरुवातीला देखील ग्रामपंचायतमध्ये दे पाण्याचे नियोजन देखील होतं परंतु नजीकच्या काळात वाढती लोकसंख्या पाहून मग त्यामध्ये पाणी सर्वांना घरपोच मिळालं पाहिजे त्या माध्यमामधून प्रस्ताव देणे ते मार्ग मा मार्ग ते काम मार्गी लावणे त्या कामामधून देखील अगदी चौदा कोटीचं जलजीवनचं काम देखील त्या माध्यमामधून मार्गी लावलं त्याच पद्धतीने गावामधील कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते नव्हते साधे रस्ते असायचे त्या माध्यमामधून सर्व गावामधीलच अंतर्गत असणारे रस्ते ते देखील कॉन्क्रीट करण्याचे काम पूर्णत्वास केलेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये रस्ते आ, फक्त गावठाणामध्ये डांबरीकरण होतं परंतु ते बी थोडं खडी वगैरे निघायला लागलेली होती आणि नंतरच्या काळात आम्ही प्रस्ताव सादर करून कामं करत असताना मग ते आमच्या गावामधील सुताराळे असेल राम मंदिर असेल त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करून अंडर ग्राउंड असे पाण्याचं देखील नियोजन त्या माध्यमामधून त्या रस्त्याच्या त्या ठिकाणी केलं आणि पूर्ण गावठाण अंतर्गत वेशीपासून ते पूर्ण त्या अष्टविनायक रस्त्यापर्यंत संपूर्ण रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे त्याच त्या माध्यमामधून मग ते लोलाळे असेल हनुमान मंदिर असेल या ठिकाणी देखील रस्त्याचं काम कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील ज्या सुरुवातीला देखील लोकांना पाऊस झाल्यानंतर चिखल वगैरे व्हायचा जाण्या येण्याची अडचण व्हायची आणि आज देखील कॉन्क्रीटीकरण केल्यामुळं लोक समाधानी झालेले आहेत आणि त्या मार्गावरून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणावरून जात आहेत सुरुवातीच्या काळामध्ये पाण्याच्या ठराविक टाक्या असायच्या त्या तदनंतरच्या काळात गावची लोकसंख्या वाढली आणि गावची लोकसंख्या वाढल्याच्या नंतर सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला पाणी सोडायचे त्यावेळेला संपूर्ण असं लोकांना पाणी पुरत नव्हतं आणि हे जे पाणी पुरत नव्हतं त्यानंतरच्या काळात ब पाण्याची समस्या वाढत आहे मग त्यामध्ये मग ठराविक लोकांनाच पाणी मिळायचं आणि मग पाईपलाईनीचं देखील आता जीर्ण झाल्यामुळं थोडे तूट वगैरे तू व्हायची आणि ते देखील दुरुस्ती करण्याचं काम देखील चांगल्या पद्धतीने केलं परंतु पाण्याचा पुरवठा लोकसंख्येचे वाढीव लोकसंख्या वाढल्या कारणाने पाणी हे शुद्ध पाणी सर्व लोकांना मग त्यामध्ये गावठाण असेल प्रत्येक गावामधील वाडीवस्तीवरती शुद्ध पाणी कसे जाईल या माध्यमामधून प्रस्ताव देण्याचं काम केलं आणि त्या माध्यमामधून आज चौदा कोटीची जलजीवन ही पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आणि ते देखील काम आज चालू झालेलं आहे आणि वाडीवस्तीवरती पाण्याच्या टाक्यांचा प्रस्ताव त्या त्या ठिकाणचे प्रस्ताव सादर केलेले आहे त्या ठिकाणी टाक्या होऊन आणि शुद्ध पिण्याचं प पा, काम पाणी प्रत्येक वस्तीवरती प्रत्येक घराला शुद्ध पाणी कसे जाईल हीच भूमिका ग्राह्य धरून ते देखील काम चालू झालेलं आहे ते देखील नजीकच्या काळामध्ये ते देखील पाण्याची समस्या अलीकडच्या काळामध्ये जरी सुरुवातीच्या काळाला नदी शेजारून गेलेली आहे परंतु नदीला देखील पाणी आता पहिल्यासारखं शुद्ध येत नाही आहे ते अशुद्ध पाणी आहे त्याच्यामुळं पाणी पिण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण होत असतो त्या माध्यमामधून तेच पाणी उचलून शुद्ध म्हणजे आरो ते ते शुद्ध करून, ते शुद्ध करून सर्वांना पाणी पोहोचेल हीच भूमिका देखील काम चालू आहे कोरोना महासाथीचा काळ सर्वांसाठीच कसोटीचा काळ होता ही साथ पसरू नये यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत होत्या या कठीण काळात शासनाच्या उपाययोजना गावगाड्यात राबवणं लोकांमध्ये आजाराविषयी जनजागृती करण्याचं काम सरपंच बबनराव ढोबळे केलं आमच्या कार्यकाळामध्ये गेले जवळजवळ दीड वर्ष कोरोना काळ आलेला होता आणि त्या कोरोना काळामध्ये अनेक मग त्यामध्ये शिबिरांचं आयोजन केलेलं मग कुठं मग गाव बंद ठेवायचं कोरोनाची लागण प्रसार नाही व्हावं त्यामध्ये मग इंजेक्शन वगैरे डोस वगैरे पहिला दुसरा तिसरा डोस देण्याचं काम देखील चांगल्या पद्धतीने केलं आणि हे सर्व होत असताना ज्या वेळेला लोकांमध्ये आरोग्याची समस्या निर्माण होती शेवटी गाव किती के केला तर लोक आपली लोक वाचले तर सर्व त्यासाठी जे जे काही शासनाने दिलेले मार्गदर्शन होतं ते मार्गदर्शन निश्चित प्रकारे पार पाडण्याची जबाबदारी केली मग त्यामध्ये पाण्याचा उसा खड्डा साठला होता त्यामध्ये टी सी एल टाकणे तणनाशक मारणे गावामध्ये त्याचप्रमाणे विहिरीमध्ये टी सी एल टाकणे ते पाणी शुद्ध करून देणे ही भूमिका देखील चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचं काम देखील कार्यकाळामध्ये ग्रामपंचायत सदस्य असतील माझ्या वतीने सर्वांच्या वतीने चांगल्या पद्धतीने पार पाडलेले आहे आरोग्य शिबिरं देखील ज्या ज्या वेळेला भरपूर अशी आरोग्य शिबिरं देखील घेतली मग चांगल्या लोकांना देखील मार्गदर्शन केलं शिबिराच्या काळामध्ये आरोग्यविषयी जनजागृती केली अजून डेंग्यूची जे पेशंट सापडल्यानंतर ते देखील प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्याचं पाणी चेक करणे त्याच्यामध्ये टाकीमध्ये ते डेंगूचे कीटक पाणी कुठं काही समस्या आले तर त्यांना ते मार्गदर्शन करणे एक दिवस कोरोना दिन म्हणून पाळणे या सर्व जबाबदाऱ्या अगदी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते देखील जबाबदारीने पार पाडले आहे शाळा म्हणजे आपली भावी पिढी मंदिर शाळकरी मुलांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी सरपंच ढोबळे तत्पर असतात तसेच मैदानी खेळांसाठी हक्काची जागा महिला आणि तरुणींसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण सुसज्ज वाचनालय गावामध्ये उपलब्ध करून देण्यात आलंय लहान मुलं ज्या वेळेला शाळेमध्ये जातात खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणजे मा त्या त्या मा हा भविष्याचा पाया असतो शिक्षणाशिवाय कोणत्याही गोष्ट घडवू शकत नाही आणि त्या माध्यमामधून मग शाळा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेण्यात यावे त्या माध्यमामधून खऱ्या अर्थाने शाळेमध्ये मग ज्या वेळेला वर्ग खोल्या कमी होत्या त्या वर्ग खोल्या देण्याचं काम देखील केलं आणि अंगणवाड्यांना प्रत्येक वस्तीवरती नवीन अंगणवाड्या बांधण्याचं काम त्या मा आमच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे आणि त्याच माध्यमामधून मग प्रत्येक अंगणवाडीला आरो मशीन देणे गॅस सिलेंडरच्या टाक्या देणे देखील जबाबदारी निश्चित प्रकारे पार पाडलेली त्या आहे त्याच पद्धतीने गावात ज्येष्ठांसाठी वाचनालय असावं त्या देखील माध्यमामधून वाचनालयाची इमारत आज देखील आमची जवळजवळ या परिसरामध्ये एक नंबरची इमारत वाचनालयाची आहे आणि त्या वाचनालय इमारतीमध्ये देखील फर्निचर देखील आमच्या गावामध्ये एक नंबरचं जवळजवळ तालुक्यामध्ये एक नंबरचं फर्निचर वाचनालयासाठी आहे त्या ठिकाणी देखील जी जी मेन पुस्तकं मग ज्येष्ठांसाठी लागणारी पुस्तकं त्यामध्ये मग आता विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सीचे जे अभ्यासक्रम असतो ते देखील पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध क केलेली आहेत आणि आज देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्या ठिकाणी देखील वाचनालयाची सुंदर अशी इमारत आणि त्याच्या पुढं देखील चांगल्या पद्धतीचं चा पत्रा थोडक्यात सेड राऊंडचं ते देखील चांगल्या पद्धतीने आज पूर्णत्वास झालेले आहे त्याच पद्धतीने गावामध्ये क्रिकेट देखील कबड्डी असेल खो खो असेल हे देखील अतिशय चांगल्या पद्धतीचे युवा पिढीच्या बाबतीत खऱ्या अर्थाने हे घेणं फार गरजेचं असतं आणि त्या माध्यमामधून गावामध्ये मग आमच्या मग मोठं भव्य दिव्य असं मोर्या युवा ग्राउंड ते देखील चांगल्या पद्धतीने सुंदर बनवण्याचं काम देखील या युवकांसाठी निश्चित प्रकारे आमच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थाने त्याला देखील चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी काम करत असताना मग युवकांसाठी ते क्रिकेटसाठी लागणारं जे भव्य दिव्य असं सभामंडप शेड आहे ते देखील देण्याची जबाबदारी निश्चित प्रकारे काम पाच वर्षाच्या काळामध्ये केलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील खऱ्या अर्थाने मग ग्राउंडला लागणारं जे जे युवकांसाठी आहे ते मार्गदर्शन असेल सहकार्य असेल ते देखील भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचं देखील केलेलं आहे त्यामध्ये मग देखील युवक देखील त्या, त्या ग्राउंडच्या बाबतीत अनेक तिथं कामाच्या बाबतीत आले परंतु नाही व्या मुलांसाठी कारण ते फार गरजेचं आहे युवकांसाठी व्यायामही होतो आणि ग्राउंड देखील उपलब्ध करणं फार गरजेचं आहे ते देखील शिल्लक राहणं फार गरजेचं आहे त्या माध्यमामधून देखील क्रिकेट च्या माध्यमामधून तिथे देखील मदत करण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे गावामध्ये एकोपा राहावा सर्वांना आपल्या धार्मिक प्रथा परंपरांचे अनुपालन करता यावे यासाठी ग्रामदैवत मंदिराचे सुशोभीकरण समाज मंदिरांची डागडुजी तसेच मुस्लिम समाजासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सरपंच बबनराव ढोबळे सांगतात गावाच्या म्हणजे सर्वांगीण विकासासाठी मग त्यामध्ये समाज मंदिर असेल त्या ठिकाणी देखील त्या लोकांना सर्व काही सुविधा देण्याचं काम समाज मंदिराच्या माध्यमामधून मग ते कलर देणे त्याची दुरुस्ती करणे उदून त्या ठिकाणी ब्लॉक बसवणे ही देखील जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे त्याच पद्धतीने दसक्रियेच्या घाटाच्या बाबतीत सुरुवातीच्या काळामध्ये थोडीशी क गैरसोय होती परंतु ज्या वेळेला समाज पुढं जातो त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी मग प्रत्येक गाव असेल वाडीवस्ती असेल त्या त्या ठिकाणी दसक्रिया घाट हे सुधारलेले जातात जिल्हा परिषद फंड असेल नामदार साहेबांचा फंड असेल त्या माध्यमामधून आम्ही मागणी करत असताना मग पंधरा वित्त आयोगाच्या निधीमधून हो दसक्रियेच्या घाटाच्या ठिकाणी खोल्या बांधणे अजून त्या ठिकाणी पाणी पुरवणे त्याच पद्धतीने महिलांसाठी शेड त्याच पद्धतीने पुरुषांसाठी शेड आणि सन प्रवचन व्यासपीठ हे देखील जबाबदारीने त्या ठिकाणी पूर्णत्वास नेण्याचे ने काम निश्चित प्रकारे माझ्या कार्यकाळामध्ये मा झालेले आहे त्याच पद्धतीने मग काम करत असताना ज्यावेळेला सुरुवातीची देखील मागणी होती मुस्लिम समाज दफणभूमी असेल त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड भिंत तयार करण्यासाठी त्या देखील ग्रामस्थांची भरपूर अशी मागणी होती आणि ती मागणी पूर्ण करत असताना वेळेवेळी प्रस्ताव देणे त्या कामाची प्रस्ताव कुठपर्यंत आला आहे कसा आला आहे ते देखील जबाबदारीने पार पाडलं आणि प्रस्तावाच्या नुसार त्यामध्ये त्या मुस्लिम समाजाचा जो निधी असतो अल्पसंख्याक निधी त्या निधीच्या माध्यमामधून त्या ठिकाणी देखील संरक्षक भिंतीसाठी वीस लाख रुपये मंजूर करून ते देखील काम पूर्ण झालेलं आहे हे देखील जबाबदारीनं त्या, त्या समाजासाठी असेल सर्वांसाठी ते देखील पूर्ण करण्याची जबाबदारी देखील निश्चित प्रकारे पार पाडलेली आहे आज जवळजवळ संपूर्ण स्ट्रीट लाईट सर्व वस्त्यांवरती आहे त्या त्या ठिकाणी देखील आज जवळजवळ भरपूर असे दिवे बसावं लागतात मग त्या माध्यमामधून मजूर ठेवून एक कामगार ठेवून इलेक्ट्रिकसाठी त्या ठिकाणी मग बल्ब बसवणे त्या ठिकाणी काही लाईट ला लावण्यासाठी काही आड्या आली तर त्या दुरुस्त करून घेणे त्या ठिकाणी देखील स्ट्रीट लाईटचा निश्चित प्रकारे उपयोग केलेला आहे आणि पूर्ण झालेला आहे त्याच पद्धतीने मग याचे हायमॅक्स लॅम्प ज्या ज्या वस्ती मग चर्मकार वस्ती असेल बौद्ध वस्ती असेल त्या ठिकाणी मिलिंदनगर या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीने हायमॅक्स बसवण्याचं काम देखील पूर्ण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील त्यांचा पंधरा टक्के जो हिस्सा असतो त्या ठिकाणी त्यांच्या वस्तीवरती ते देखील काम करण्याचं निश्चित प्रकारे जबाबदारीने पार पाडलेलं आहे मुक्तादेवी माता या मातेचं ज्या वेळेला यात्रा उत्सव असतो त्यामध्ये देखील निश्चित प्रकारे आज ताग आहेत चांगल्या पद्धतीची भूमिका यात्रा चांगल्या पद्धतीने कोणत्याही गावाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही या माध्यमामधून ती देखील जबाबदारी आज तागायत ती पूर्ण केलेली आहे त्याच पद्धतीने मग चालू असणारा आमच्या गावामधील मग विठ्ठल रखुमाई अखंड हरिनाम सप्ताह मुक्तादेवी अखंड हरिनाम सप्ताह त्याही सप्त्यामध्ये सर्व मग ते परत जेवणापासून असेल वाढण्यापर्यंत सर्व लोकं घरी जास्तपर्यंत तो देखील गेलं धार्मिक हा कार्यक्रम निश्चित प्रकारे जबाबदारीने पार पाडण्याचं काम आज तागाईत देखील सर्वांच्या आशीर्वादाने मी करत आलेलो आहे तरुणांसाठी जे शिबिरं असतात म्हणजे थोडक्यात ब प्रशिक्षण देणे प्रशिक्षण देणे अजून महिलांच्या बचत गटाच्या माध्यमामधून मग त्यांचं मार्गदर्शन करणे महिलांसाठी त्या ठिकाणी मग काय सु सुविधा असतात ते बचत गटाचे मेळावे घेणे त्यांना काही बक्षीस वितरित करणे त्या माध्यमामधून मग ते सांस्कृतिक कार्यक्रम असतील मराठी शाळेमध्ये मग त्यामध्ये मग शाळेच्या माध्यमामधून देखील जे मुलांसाठी जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत विणकाम असेल त्यामध्ये मग हिमोग्लोबिन तपासणी असेल अजून त्यांना देखील ज्या ज्या पद्धतीने सुविधा देण्याचं काम निश्चित प्रकारे मग पंधरा वित्त आयोग असेल वैयक्तिक पद्धतीने जे कार्यक्रम असतील ते देखील पार पाडण्याची निश्चित प्रकारे काम केलेलं आहे त्याच पद्धतीने अपंगांसाठी जो निधी असतो तो देखील प्रत्येक व्यक्तीला कसा जाईल त्यांना देखील त्याचा लाभ निश्चित प्रकारे त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या माध्यमामधून देण्याची निश्चित प्रकारे जबाबदारी पार पाडलेली आहे त्यामध्ये मग अनेक गोष्टी आहेत कोणाला हातामधील ते कुबडी लागते त्याच पद्धतीने पायाच्यासाठी जे काय लागणारे साधन असेल जसं जसं अपंगत्वाच्या जे मागणी असेल त्या त्या पद्धतीने देण्याचं काम निश्चित प्रकारे जबाबदारीने पार पाडलेलं आहे गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच असलेल्या पवनराव ढोबळेंना ग्रामपंचायत कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे पंधरा वर्षाहून अधिक काळ ते ग्रामपंचायतीमध्ये सदस्य असल्याने त्यांची ग्रामपंचायत कारभारावर चांगलीच पकड आहे या माध्यमामधून सर्व कामं करत असताना ग्रामपंचायतच्या माध्यमामधून गेली अगोदर देखील पंधरा वर्ष मी ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना वेळेला माझ्या सर्व ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने माझ्यावरती जी सरपंचपदाची जी जबाबदारी टाकलेली होती ती जबाबदारी पार पाडत असताना गेली पाच वर्षे जे 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 कोणा म्हणजे ग्रामस्थांना असेल लोकांना जे जे आपल्याला देता येईल ते माझ्या पद्धतीने निश्चित प्रकारे देण्याची व्यवस्था केलेली आहे मग त्यामध्ये हे काम करत असताना कारण समाजसेवा ही फार महत्त्वाची मी पहिल्यापासून सुरुवातीपासून खऱ्या अर्थाने मनामध्ये बाळगलेली आहे या मग यामध्ये मग समाजसेवा असेल मग तुमचे धार्मिक कार्यक्रम असेल तुमचा अखंड हरिनाम सप्ताह असेल पायी दिंडे सोळा असेल किंवा ह्याही व्यतिरिक्त आज देखील गावामध्ये खऱ्या अर्थाने गावात पोलीस स्टेशन असल्याकारणाने तंटामुक्ती नव्हती त्याच पद्धतीने तिथं अध्यक्ष देखील नव्हता पोलीस पाटील नजिक नंतरच्या काळात देखील नव्हता ते देखील जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम निश्चित प्रकारे मी माझ्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे आणि हे सर्व काय करत असताना का अधिक अनेक लोकांच्या आडेअडचणी येत असतात मग तो गैरवेळेला कधीही रात्रीचे नऊ असो रात्रीचे एक दीड वाजता असतो कधीही कुणी स सा, सहकार्यासाठी फोन केला तर तो मी कधी उचलून जेवढं मला शक्य होईल त्या त्या पद्धतीने काम करण्याचं काम निश्चित प्रकारे मी माझ्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे आणि हे खऱ्या अर्थाने सर्व समाजाचाच दुवा म्हणून आज देखील मी या माध्यमामधून मला लोकांनी देखील गोरगरिब असेल सर्व माझ्या वडीलधारी ज्येष्ठ मित्रपरिवार यांनी जी खऱ्या अर्थाने संधी दिली त्यांच्यावरती देखील मी मनापासून समाधानी असून माझ्या कार्यकाळातील झालेल्या कामाबद्दल यानंतरच्या काळात देखील खऱ्या अर्थाने प्रस्तावित देखील प्रस्ताव असे भरपूर आहेत ते देखील आज मंजूर झालेले आहे मग त्यामध्ये अनेक रस्त्यांचे काही प्रस्ताव शिल्लक राहिलेले ते देखील मंजूर झालेले आहेत ते देखील नाजिकच्या काळामध्ये ते काम होणार आहे